हा संप काही अचानक झालेला नाही, ह्या संपाची नोटीस जी आहे ती कर्मचाऱ्यांनी एक महिना आधी दिली होती. त्यामुळं मला असं वाटतं की राज्य शासनाने त्यांच्याबरोबर चर्चा करायला पाहिजे होती, त्याच्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता. मला असं वाटतं शासनाने आता गांभीर्याने जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेणं गरजेचं आहे. तो मार्गाची जोपर्यंत विश्वास कर्मचाऱ्यांना बसत नाही की बाबा खरंच सरकार आपल्यासाठी प्रामाणिकपणे काहीतरी करणार आहे, तोपर्यंत मला असं वाटतं की कर्मचारी देखील हे विश्वास ठेवून माघार घेणार नाही. योजनेच्या संदर्भात आज विधान परिषदेत चांगलीच खडाजंगी झाली आणि विधान परिषदेचं कामकाज जे आहे ते आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. आपल्यासोबत सत्यजित तांबे आहेत, आपण त्यांना त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. जुनी पेन्शनचा वाद जो आहे तो आज विधान परिषदमध्ये काय झाला? नाही, राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत आणि त्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि त्यातली प्रामुख्याने मागणी जी आहे ती जुनी पेन्शन योजना पुनर्लागू करावी अशी आहे. राज्य शासनाने अनेक वेळा सभागृहामध्ये सांगितले आहे की ते विचार करतायत, अभ्यास करतायत, समिती नेमली, काही मध्यम मार्ग सुचवले, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये काँक्रीट असं काही राज्य शासनाकडून समोर आलेलं नाही आहे. आणि म्हणून हा मोर्चा काय अचानक नाही, हा संप काय अचानक झालेला नाही, ह्या संपाची नोटीस जी आहे ती कर्मचाऱ्यांनी एक महिना आधी दिली होती. त्यामुळं मला असं वाटतं की राज्य शासनाने त्यांच्याबरोबर चर्चा करायला पाहिजे होती, त्याच्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही आणि म्हणून आज 17 लाख कर्मचारी संपावर गेलेत. त्या संपाच्या पाठिंब्या देण्यासाठी म्हणून आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सभात्याग केला आणि आज दिवसभरासाठी कामकाज त्यामुळे तहकूब झालं आहे. आपण जर पाहिलं तर नागपूर अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी थेट सांगितलं होतं की अशी ही कुठली जुनी पेन्शन योजना लागू केली जाऊ शकत नाही आणि आता समितीनंतर कुठेतरी राज्य सरकार या भूमिका दोन्ही बदललेला असं वाटत नाही. नाही, देवेंद्रजी त्यावेळेस काय बोलले मला माहीत नाही, त्यावेळेस मी सभागृहात नव्हतो, परंतु आता 4 दिवसांपूर्वी जेव्हा ते सभागृहात बोलले त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही याबाबत नकारात्मक नाही, आम्ही मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे. तर जे काय त्यांच्या डोक्यात कल्पना असतील किंवा जे काय त्यांना करायचं असेल या कर्मचारी याच्यामध्ये जनता भरडली जाते, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. 17 कोटी लोकांचा संप असेल परंतु 13 कोटी लोक या महाराष्ट्रातले जे आहेत ते अडचणीमध्ये आलेले. आज कोणताही कर्मचारी तिथं कामावर गेलेला नाही, अनेक ठिकाणी ऑफिसेस उघडले नाही. क्लास 1चा अधिकारी एकटा जाऊन काय करणार आहे जर त्याला क्लास 3 क्लास 4चे लोक मदत करत नसतील. शिक्षक वर्गांमध्ये नाही आहेत, विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? परीक्षेचा काळ आहे, परीक्षेच्या तपासण्यांचा काळ आहे. मला असं वाटतं शासनाने आता गांभीर्याने जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेणं गरजेचं आहे. पण आपण जर पाहिलं तर राज्य सरकारचं म्हणणं आहे की जर एवढा मोठा आर्थिक बोजा पडत असेल तर या गोष्टींचा देखील राज्य म्हणजे सर्वांनीच विचार करणं गरजेचं आहे. खूप मोठा आर्थिक बोजा पडतो आहे असं आहे की आर्थिक बोजा किती पडतो आहे हे एक्झॅक्ट आजपर्यंत राज्य शासन सांगू शकलेलं नाही. दुसरी गोष्ट, जे दरम्यानचे IAS अधिकारी आहे जास्त सचिव पातळीवरचे, ते काहीतरी आकडेवारी सांगतात आणि शासनाला या ठिकाणी दिशाभूल करता असं आमचं ठाम मत आहे. एवढे पैसे लागण्याची गरज नाही. आजच्या तारखेला पेन्शनवरचा जो महाराष्ट्र शासनाचा खर्च आहे तो 46,000 कोटी रुपयाचा वार्षिकचा खर्च आहे 2022-23चा. हा खर्च निश्चितच वाढत जाणार आहे, परंतु हे जगामध्ये रीत आहे. जसे जसे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत जाते तसे तसे पेन्शनची रक्कम ही वाढतच जात असते. त्याची तरतूद करणं मला असं वाटतं की कुठल्याही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून याच्यातून मार्ग 100% निघू शकतो. फक्त शांत डोक्याने सगळ्यांनी एकत्र येऊन बसून आणि आंदोलनातूनच मार्ग सुटतात असं नाही आहे, चर्चेतून मार्ग सुटत असतात. परंतु एक महिना नोटीस देऊनही सरकारने त्यांच्याबरोबर चर्चा केली नाही, काल चर्चा केली आणि मग त्यांचा विश्वास त्याच्यावर नाही आहे की किती वेळा तुम्ही कमिट्या नेमणार, किती वेळा अभ्यास करणार, तुम्ही काही ते काँक्रीट उत्तर आम्हाला द्या, ठोस असं काहीतरी द्या, आणि ते देऊ शकलं नाही सरकार आणि म्हणून संप झालेला आहे. तुमचं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याशी काय बोलणं झालं या संदर्भात की राज्याचा एकूण हा जो संप सुरू आहे त्यांच्या भावना काय आहेत? नाही, मी आजही अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सभागृहामध्ये चर्चा केली आणि मी त्यांना विनंती केली की याच्यात साहेब आपल्याला मार्ग काढावा लागेल. तेही सकारात्मक आहे, त्यांनाही काहीतरी मार्ग काढायचा आहे, परंतु तो मार्गाची जोपर्यंत विश्वास कर्मचाऱ्यांना बसत नाही की बाबा खरंच सरकार आपल्यासाठी प्रामाणिकपणे काहीतरी करणार आहे, तोपर्यंत मला असं वाटतं की कर्मचारी देखील हे विश्वास ठेवून माघार घेणार नाही. तर तो विश्वास निर्माण करणं दोघांच्या नात्यामध्ये कर्मचारी आणि शासनाच्या ते गरजेचं आहे. पण तुम्ही काय मध्यस्थाची भूमिका बजावणार आहे दोघांमध्ये, कर्मचारी असेल सरकार असेल? नाही, एवढं मोठी मध्यस्थी करण्यामुळे इतका मोठा माणूस मी नाही आहे, परंतु निश्चितच कर्मचाऱ्यांची बाजू जी आहे ती ठामपणे मांडण्याचं काम मी करणार आहे. नक्कीच कर्मचाऱ्यांची बाजू जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही करणार आहोत असं सत्यजित तांबे यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा, प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.